येत्या काळात पनवेल परिसर हागणदारी मुक्त होणार असून स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारी मुक्त पनवेलसाठी पनवेल महापालिकेने जोरदार काम केलं आहे. फार कमी वेळात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी स्वच्छ सुंदर पनवेलसाठी सातत्याने प्रयत्न केलेत, त्यातूनच पनवेल हागणदारी मुक्त होणार असल्याचं स्पष्ट झालंय. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांच्या 5 सदस्यांच्या कमिटीने पनवेल परिसरातील स्वच्छतेचा मंगळवारी आढावा घेतला. पनवेल महापालिकेच्या वतीने शहराच्या स्वच्छतेबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे समितीने कौतुक केले. तसेच सिकेटी महाविद्यालयाच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता विषयावर तालुक्यात ठिकठिकाणी कार्यशाळा आयोजित करून प्रबोधन केले, त्यांचेही श्री उन्हाळे यांनी कौतुक केले. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत झालेल्या कामांची सध्या राज्यस्तरीय तपासणी केली जात आहे, त्यातूनच पनवेल शहराची तपासणी करण्यात आली. यात ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त संतोष तेहरेकर, समन्वयक स्वाती चव्हाण, प्रशांत कदम, प्रवीण शिंगटे यांनीही पाहणी दौरा केला. महापौर डॉक्टर कविता चोतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, भाजप गटनेते परेश ठाकूर, नगरसेवक प्रकाश पिनेदार, एकनाथ गायकवाड, उपायुक्त जमीर लेंगरेकर आणि महापालिकेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या समितीने सिकेटी महाविद्यालयाची पाहणी केली.